क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं अरुण गोयल। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। विरार में अपने ही हक से वंचित है महिला, रिश्तेदारों ने जगह पर किया कब्जा। यह है रंजना नरेश पाटिल और यह है उनका बेटा रुपेश। रंजना आज अपने भाई के घर रहती है, पहले ऐसा नहीं था। आपको बता दें कि 1999 में रंजना के पति नरेश की मौत हो गई। उनका पूरा परिवार सिरसाड़ गांव में रहता था। तीन भाई और दो बहनों के बीच 13 एकड़ की भूमि है, परंतु रंजना के पति के मौत के बाद मनोहर एवं मधुकर ने उन्हें घर से निकाल दिया, ऐसा आरोप रंजना ने लगाया है। रंजना नरेश पाटिल जेवर हेलो पैने अलग टाक म्हणजे कोणी लोकांनी काय नाव त्यांचं पुष्कर मनोहर काशीनाथ पाटील मधुकर काशीनाथ पाटील कसं त्रास द्यायचं तुम्हाला तशीच आम्हाला म्हणजे हे नको करू ते नको करू ते नको करू असं सांगायचं। काय नाव आपलं? माझं नाव रुपेश नरेश पाटील। रुपेश, तुमचे नातेवाईक तुम्हाला त्रास देतात आहे, तुमची प्रॉपर्टी हडप केलेली आहे, काय मॅटर आहे सांग। माझे पप्पा 1999 ऑफ झाले, त्याच्यानंतर माझ्या मम्मीला वगैरे या लोकांनी घरातनं बाहेर काढलं। त्यानंतर तेव्हा मला काय अक्कल वगैरे काहीच नव्हती। त्यानंतर या लोकांनी माझ्या जागेमध्ये वीटभट्टीचा धंदा, विहिरीचं पाणी विकतात, शेतीमध्ये रेती गोणी प्लांट आहे, जागेत परत सिंगरची क्रस बनवायचा प्लांट आहे। त्याच्यात कुठलाही परमिशन वगैरे कुठलीही काही कारवाई हे नसताना त्या लोकांनी माझी कुठली तोंडी परमिशन किंवा माझी काहीच परवानगी न घेता या लोकांनी हे काम चालू केलेलं आहे। त्याच्यानंतर मी सर्व सांगितलं हे बंद करा, तेव्हा ह्या लोकांनी मला दोन वेळा मारहाण केली। त्यावेळेस मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, तेव्हाही काही कारवाई नाही झालेली आहे। त्याच्यानंतर मी शिरसाड तलाठे ऑफिसला लेटर एक अर्ज केला, तेव्हा पण तलाठीने काहीच कारवाई नाही केली। पोलीस स्टेशनला दिले, तिकडनंही काही नाही। परत वसील तहसीलदार, तहसीलदार ऑफिस, विभागीय ऑफिस, तिकडे पण कंप्लेंट केले, तिकडनं काहीच कारवाई नाही झालेली आहे। वहीं उसके रिश्तेदारों द्वारा उसे मानसिक प्रताड़ना देने का भी आरोप लगाया है। वहीं रुपेश ने बताया कि उसके चाचा उनकी जमीन पर अवैध रेत का व्यवसाय कर रहे हैं। वहीं स्थानिक तलाटी शैलेंद्र किड़के को लिखित अर्जी देने पर भी कुछ हल नहीं निकल रहा। मानो तलाटी उनके जेब में है या उन्होंने तलाटी की जेब भर रखी है। या बाबत तुम्ही कुणाकुणाला पत्रव्यवहार केलेले आहेत वा कसे केले? पोलीस स्टेशनला मी दोन वेळा पत्रव्यवहार केला, त्यानंतर पोलीस स्टेशनला दोन वेळेस पत्रव्यवहाराचा व्यवहार त्यांच्या चोपडीमध्ये नोंद नाही आणि माझ्यावरती सही शिक्का आहे त्यांचा। त्याच्यानंतर तलाठी ऑफिसला केला, तलाठी ऑफिसने पण काहीच कारवाई नाही केली, त्यांची पण माझ्याकडे पोचपावती आहे। त्याच्यानंतर तलाठीला कंप्लेंट केली का लगेच तलाठी तिकडे समोरच्यांना फोन करतो, जिकडे जे काय कारोबार चाललेला असतो तो सर्व बंद होतो। पोलीस स्टेशनला गेलो, पोलीस स्टेशनला पोहोचायच्या अगोदर तिकडनं तिकडे फोन जातो का ते सर्व कामधंदे त्यांचे बंद होऊन जातात। माझं म्हणणं असं आहे की कुठेतरी या लोकांचं पाणी मुरत आहे। म्हणजे असं सांगू शकता का जे हे लोक आहेत ते पोलीस आणि तलाठीला मॅनेज करून बसले? हो, पोलीस आणि तलाठी या दोघांना मॅनेज करून बसलेले आहेत। आमच्या चॅनलतर्फे आपण पालघर SP ना काय सांगाय? SP साहेबांना एवढीच माझी विनंती आहे की माझा मला न्याय मिळाला पाहिजे, बाकी जे काय। वही हाल ही में सिरसाड गांव में रेती के एक जकीरे पर SP की स्पेशल टीम ने छापा भी मारा और मशीनें भी सील की, परंतु रुपेश ने बताया कि 80 से 100 ब्रश रेती को मात्र 20 से 22 ब्रश रेती दिखाया गया और सील तोड़कर पाटिल भाइयों ने रेती निकाली। कहा जाए कि उन्हें पुलिस का भी भय नहीं। एक तरफ तहसीलदार महोदय जिनके तलाटी भ्रष्टाचार में लिप्त हैं, तो तहसीलदार पर भी उंगलियां उठाना लाजमी है। तुमचा जागा रहता पालघरच्या स्पेशल स्कॉटनी रेतीवर रेट मारलेली काय? 9/5/2019 माझ्या जागेवरती काहीतरी दुपारच्या 2 वाजताच पालघर स्कॉटने रेट टाकलेली, तेव्हा त्या लोकांनी रेट टाकून काहीतरी त्यांच्यावरती कारवाई केली। कारवाई केल्यानंतर तिकडे काहीतरी 100-125 ब्रास मार होता। त्यावेळेस तिकडच्या स्थानिक तलाठ्याने काहीतरी तिकडे 20-22 ब्रासची काहीतरी 20-22 ब्रास दाखवला।
तुम्हाला काय वाटतं ते 20-22 ब्रासच असणार का जास्त? 20-22 माल ब्रास माल नसेल तो कमीत कमी 100 ते 125 ब्रास माल असेल. त्यानंतर सील्ड मारल्यानंतर त्या लोकांनी संध्याकाळी माझ्याकडे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे पुरावे आहेत. त्यानंतर संध्याकाळी या लोकांनी सील मारल्यानंतर या लोकांनी ते टालो खोरून वगैरे यांचं JCP गाडी आणि क्रश केलेली पावडर आणि सिंगल गोडा जो काय होता या लोकांनी जास्तीत जास्त उचलला गेला. त्यानंतर मग या लोकांनी रात्रीच्या वेळेस काहीतरी 11 ते 12 वेळेस या लोकांनी मशीन चालू वगैरे करून काहीतरी थोडा माल पिसला आणि तो माल सर्व उचलला गेला. त्याच्यानंतर 20-5-2019 वेळेस या लोकांनी सर्व तो माल सिंगल आणि तो क्रश केलेली पावडर तो सर्व माल उचलला गेलेला आहे. ह्या लोकांनी उचलला, पूर्ण माल उचलला. त्याच्यानंतर सील वगैरे तोडून या लोकांनी काही पावती किंवा काही भरता न भरता या लोकांनी मशीन वगैरे चालू केलेली आहे. म्हणजे हे सांगू शकता का यांना प्रशासनाचं पण काही भय नाही? या मी सांगू, यांना प्रशासनाचं काहीच भय नाही किंवा प्रशासन यांना मिळून जुळून हे लोक काहीतरी काम करत आहेत. कारण एवढी मोठी कारवाई करत असताना या लोकांनी जर कारवाई केली असताना या लोकांनी मशीन वगैरे चालू ठेवले, म्हणजे माझं सांगण्याचं म्हणणं आहे का या लोकांनी प्रशासन आणि हे यांचं काहीतरी मिलून काहीतरी चाललेलं आहे म्हणून यांचा एवढा कारोबार चालू आहे. वही इन दोनों माँ बेटों को प्रशासन से न्याय की उम्मीद है, पर अब ये न्याय कब मिलेगा ये तो प्रशासन ही बता सकता है. आता प्रशासन कडून तुमची काय मागणी आहे? प्रशासन कडून माझी ही मागणी आहे की जे काय माझा हक्काचं जे काय आहे ते मला मिळालं पाहिजे. तुमची जागा किती वर्षापासून तुमचे हे नातेवाईक आहे यूज करतात? माझे पप्पा 1999 ऑफ झाले तेव्हापासून हे वापरतात. त्याच्यानंतर थोडी जागा होती, बाकी ते आजोबा ऑफ झाल्यानंतर ती पण माझ्याकडनं हिसकावून घेतली. तेव्हापासून आतापर्यंत काय तुम्हाला भाडे वगैरे काय असं दिलं आहे का? मला कुठल्याही प्रकारचं भाडे वगैरे काहीच नाही दिलं. थोडी प्रॉपर्टी या लोकांनी विकून करून खाली तेव्हा पण मला एकही रुपया नाही दिला. आणि एक गावामध्ये एक आमचं जुनं घर होतं ते पण त्या लोकांनी विकलं, ते पण त्यांनीच पैसे घेतले. विरार से क्राईम रिपोर्टर्स TV News की एक रिपोर्ट.